हेलो स्टूडेंट्स, पार्ट वन स्टूडेंट्स, या वर्षी कोविड-19 मुळे आपली काही प्रॅक्टिकल ऑफलाइन मध्ये झालेली नाही आहे आणि ती व्हर्च्युअल लॅब मार्फत विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे चालू होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे त्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स मार्फत तुम्हाला देण्यात येत आहे। मी डॉक्टर SM कदम, HOD डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स एज वेल एज प्रिंसिपल ऑफ दिस कॉलेज तुम्हाला महत्त्वाच्या सूचना देतो आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर्नल्स आणि जी लेक्चर्स असतील ती अटेंड करायची आहे। ऑलरेडी तुमची ऑनलाइन लेक्चर चालू झालेली आहेत आणि त्या ऑनलाइन लेक्चर मध्ये जी मुलं जास्त पार्टिसिपेट होणार आहेत त्यांची आमच्याकडे रेकॉर्ड राहतं आणि त्या रेकॉर्डनुसार त्याचा सहभाग सुद्धा प्रॅक्टिकलच्या मार्क्समध्ये इन्क्लूड होणार आहे याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे। आता तुम्हाला टोटल 20 एक्सपेरिमेंट्स BSc पार्टमध्ये फिजिक्सच्या कोर्समध्ये आहेत, त्यापैकी दोन ग्रुप्स केलेले आहेत। ग्रुप ए मध्ये 10 एक्सपेरिमेंट आहेत, ग्रुप बी मध्ये 10 एक्सपेरिमेंट आहेत, म्हणजे टोटल 20 एक्सपेरिमेंट्स आहेत। आणि या कोविडच्या सिच्युएशनमध्ये विद्यापीठाने निर्देश केलेला आहे की जवळपास 70-80% एक्सपेरिमेंट तुम्ही घ्या आणि आम्ही आमच्या डिपार्टमेंटने असं ठरवलेलं आहे की जवळपास 20 पैकी आम्ही 14-15 एक्सपेरिमेंट असे घेत आहोत आणि ते एक्सपेरिमेंटची यादीसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुम्हाला जो डेमो वगैरे एक्सपेरिमेंट आम्ही दाखवणार आहोत तो नंतर दाखवणार आहोत, फक्त मी आज तुम्हाला स्केलेटन सांगणार आहे की ज्यातर्फे तुम्ही तुमचं जर्नल पूर्ण करायचं आहे। जर्नलला सुद्धा मार्क्स आहेत आणि मार्क सिस्टीम कशी असणार आहे तीही मी तुम्हाला सांगणार आहे। टोटल एक्सपेरिमेंट 20 आहेत, पैकी आपण आम्ही किती घेणार आहोत हे 8 आणि 7 जवळपास 15 एक्सपेरिमेंट घेणार आहोत आणि टोटल एक्सपेरिमेंट दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेले आहे। DCAE म्हणजे लॅब मेकॅनिक्स किंवा दिस इज द ग्रुप ए आहे आणि दुसरा जो ग्रुप आहे तो DCSB लॅब इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, असं दोन डिव्हिजन केलेले आहेत। आता ह्या ग्रुप ए मध्ये किंवा डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स ए आणि लॅब मेकॅनिक्स ह्यामध्ये आणि ते थिअरीला तुम्हाला मेकॅनिक्स वगैरे आहे त्याच्या आधारेवरच हे सगळे एक्सपेरिमेंट आहेत, त्यामुळे थेरॉटिकल बॅकग्राऊंड तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालेलं असतं। आणि ही अॅन्युअल पॅटर्न आहे, टर्म 1 आणि टर्म 2 मध्ये जे तुम्ही शिकलेलं आहे त्याच्या आधारावर एक्सपेरिमेंट आहेत आणि त्याचे दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे, DCAE आणि DCSB म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स लॅब मेकॅनिक्स। आता ह्याच्यामध्ये आपण कुठले एक्सपेरिमेंट्स बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये एकूण 8 एक्सपेरिमेंट बघणार आहोत, त्यापैकी पहिला एक्सपेरिमेंट मेजरमेंट ऑफ लेंथ बाय युजिंग व्हर्नियर कॅलिपर स्क्रू गेज अँड ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप, म्हणजे कोणतीही लांबी मोजायची असेल तर आपण जे टूल्स वापरतो व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोस्कोप, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप आणि स्क्रू गेज त्याच्या सहाय्याने कसं मोजायचं आहे, एक दुसरा ग्लास रॉड दिला, ग्लास रॉडची लांबी मोजायची असेल, त्याची जाडी मोजायची असेल, आतला बोर मोजायचा असेल तर आपण वेगवेगळे लांबी मोजण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपर वापरू शकतो, अर्थात लांबी म्हणजे लिमिटेड पाहिजे, ती लांबी त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आपण स्केल वगैरे वापरू शकतो, त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर आपण टेप वगैरे लांबडी मेजरिंग टेप आपण वापरू शकतो। बाकी जर छोटी लेंथ मोजायची असेल तर कसं मोजता येईल ते व्हर्नियर कॅलिपर त्याची माहिती सुद्धा नंतर आपण आम्ही डेमोमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। हे टूल्स कसे वापरायचे हे जनरली यू आर ऑलरेडी फॅमिलियर विथ दीज टूल्स इन दी 11th and 12th standard, परंतु आम्ही तुम्हाला रिव्हिजनमध्ये सुद्धा सांगणार आहोत। हा जो पहिला एक्सपेरिमेंट आहे म्हणजे तुम्हाला एक ग्लास रॉड देणार आहे, लक्षात घ्या, एक मला वाटते 2 ते 3 सेंटीमीटर लांबीचा, त्याची लांबी तुम्ही मोजायची आहे, त्याची जाडी मोजायची आहे म्हणजे त्याचा डायमीटर काढायचा आहे, तो स्क्रू गेज कसा काढायचा आहे ते, आणि आतला जो बोर असेल त्याचं ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपनं कसं वापरायचं ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत, म्हणजे हा एक्सपेरिमेंट नंबर 1। एक्सपेरिमेंट नंबर 2 आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क बाय युजिंग ऑक्झिलरी अँन्युलर रिंग, म्हणजे जर डिस्क दिलं आणि त्या डिस्कच्या जर आपण अँन्युलर रिंग म्हणजे चकत्या काढल्या तर त्या वेगवेगळ्या चकत्या त्याच्यावर ठेवून टाइम पिरियड वगैरे मोजून कसं मोजायचं हे याच्यामध्ये आम्ही सांगणार आहोत, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बाय युजिंग ऑक्झिलरी अँन्युलर रिंग हा दुसरा एक्सपेरिमेंट आपण शिकणार आहोत। तिसरा जो आहे या ग्रुपमध्ये तो वाय बाय व्हायब्रेशन,
आता जर ही कुठली पट्टी थीन असेल आणि याच्यावर वजन लावलं आणि याला व्हायब्रेट करायचं आणि त्या म्हणजेच ह्याचा यंग मॉड्युलस, वाय मीन्स यंग मॉड्युलस, जर इलॅस्टिक कॉन्स्टंट आपण बघितले तर यंग मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, पायसॉन्स रेशो असे वेगवेगळे इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत. तो वाय इट इज डिफरंट फॉर द डिफरंट मटेरियल्स. जर हे वूड आपण वापरलं तर त्याचं वेगळं असणार, जर पट्टी ही स्टीलची किंवा आयर्नची वापरली तर वेगवेगळं तुम्हाला वाय येतं. ते कसं मेजर करायचं, ते वाय बाय व्हायब्रेशन, म्हणजे दिस इज द व्हायब्रेशन इज द मेथड. आणि त्या मेथडनं वाय मटेरियलचा कसा काढायचा, आपण शक्यतो लाकडी पट्टी वापरणार आहोत आणि प्रत्येक मटेरियलचा वाय हा फिक्स ठरलेला असतो. जर लाकडी पट्टी वापरली तर 1 × 10⁻¹⁷ डाईन्स पर सेंटीमीटर स्क्वेअर हा त्याचा जवळपास वाय असतो. आणि तो तुमचा तेवढाच आला पाहिजे असं नाही, थोडीशी एररी असतात त्यामुळे कमी जास्त होईल, म्हणजे 10:2 ती व्हॅल्यू आली पाहिजे. आणि ते सुद्धा या एक्सपेरिमेंटमध्ये शिकणार आहोत. हे एक्सपेरिमेंट अगदी सगळे सिम्पल एक्सपेरिमेंट्स आहेत. हा तिसरा एक्सपेरिमेंट या ग्रुपमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट इटा बाय टॉर्शनल ॲसोलेशन. इटा म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हा सुद्धा एक इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे. बाकी मेथड आहे की टॉर्शनल ॲसोलेशन आपण शिकणार आहोत. जर वायर दिली, थीन वायर दिली तर थीन वायरचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असेल, ते मटेरियल ते सुद्धा मटेरियल ऑफ मटेरियल मेड अप ऑफ दी वायर त्याच्यावर अवलंबून असणार. ते कसं रिडिंग घ्यायची आणि कसा एक्सपेरिमेंट करायचा तेही आपण यामध्ये शिकणार आहोत. हा फोर्थ एक्सपेरिमेंट. फिफ्थ एक्सपेरिमेंट आहे तो बार पेंडुलम. कोणताही पेंडुलमचा एक्सपेरिमेंट असेल तर आपला एम असतं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं. मग ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसे काढता येईल, तुम्ही ऑलरेडी 11-12 सिम्पल पेंडुलम स्टडी केलेलं आहे. बाकी या ठिकाणी आपण बार पेंडुलम स्टडी करणार आहोत आणि ह्याचं याचे डेमो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नंतर. सो बार पेंडुलम हा नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे. आणि तसंच हा केटर्स पेंडुलम आहे, अनादर पेंडुलम, या दोन्हीच्यामध्ये सुद्धा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच आपण काढणार आहोत. तसंच रेडियस ऑफ गायरेशन काढणार आहोत. आणि ह्या ज्या टर्म आहेत ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, रेडियस ऑफ गायरेशन, ऑलरेडी तुम्ही 12 शिकला आहातच, तरीसुद्धा ते एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने कसं काढता येईल हे सुद्धा आम्ही बघणार आहोत. हा 6वा एक्सपेरिमेंट झाले. 7वा येतो पायसॉन्स रेशो ऑफ दी रबर. रबरचा पायसॉन्स रेशो आपण सिग्मा काढणार आहोत आणि हे सुद्धा कसं काढता येईल हे सुद्धा तुम्हाला डेमोच्या सहाय्याने आम्ही दाखवणार आहोत. म्हणजे रबर जर आपण ताणला तर चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन लेंथ होते आणि त्याच्या सहाय्याने आपण हा रेशो कसा काढायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. चेंज इन लेंथ कशी आपण मेजर करायची, चेंज इन व्हॉल्यूम कसं मेजर करायचं हे सुद्धा एक्सपेरिमेंटली आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. आणि तो या ग्रुपमधला लास्ट 8वा एक्सपेरिमेंट आहे मोशन ऑफ स्प्रिंग. जर एक दुसरी स्प्रिंग दिली आणि त्याला वेट लावलं तर त्याचं मोशन होतं, म्हणजे त्या स्प्रिंगची स्प्रिंग असेल त्याची लेंथ अशी वाढत जाते, म्हणजे मोशन होतं स्प्रिंगचं. आणि त्याच्यानुसार सुद्धा स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला काढता येतो, फोर्स कॉन्स्टंट काढता येतो. आणि तो कसा काढायचा हे यामध्ये शिकणार आहोत. म्हणजे जवळपास या ग्रुप ए मध्ये आपण 8 एक्सपेरिमेंट शिकणार आहोत. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो डीसीएस बी म्हणून आहे आणि इट इज रिलेटेड टू दी इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. इट इज रिलेटेड टू दी व्हॉट इयर, इट इज रिलेटेड टू दी मेकॅनिक्स अँड इट इज रिलेटेड टू दी इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ह्याच्यामध्ये आपण 7 एक्सपेरिमेंट शिकणार आहोत. पहिला एक्सपेरिमेंट यूज ऑफ मल्टीमीटर. जर मल्टीमीटर म्हणजे आपल्याला व्होल्ट मीटर, एमीटर, यू आर फेमिलियर विथ दॅट इक्विपमेंट्स, बट हिअर अंडर वन इन्स्ट्रुमेंट मल्टी मीन्स अनेक मीटर्स असतात. आपण रेजिस्टर्स त्याच्या सहाय्याने मोजू शकतो, व्होल्ट मीटर व्होल्टेज मोजू शकतो किंवा करंट मोजू शकतो, एसी डीसी करंट मोजू शकतो, एसी डीसी व्होल्टेज मोजता येतं, रेजिस्टन्स मोजता येतं. हे सगळे फॅक्टर्स एका मीटरमध्येच मोजता येतात म्हणून त्याला मल्टीमीटर म्हणायचं. ते मल्टीमीटरसुद्धा तुम्हाला कसं वापरायचं हे आम्ही सांगणार आहोत, यूज ऑफ मल्टीमीटर. मग त्याच्यासाठी रेजिस्टन्स कसा मोजायचा, व्होल्टेज कसं मोजायचं, डीसी व्होल्टेज कसं मोजायचं, एसी व्होल्टेज कसं मोजायचं वगैरे हे सगळं तुम्हाला यामध्ये सांगितलं जाईल. नंतर दुसरा जो एक्सपेरिमेंट आहे तो सोलेनॉइड आहे. सोलेनॉइड म्हणजेच जर आपण एक दुसरी वायर गुंडाळली तर सोलेनॉइड फॉर्म होतो आणि त्याचा जो मॅग्नेटिक फील्ड त्याच्यातून करंट कॅरिंग कंडक्टर ऑलवेज एक्झिबिटिंग मॅग्नेटिक फील्ड हे तुम्हाला माहीत आहे. जर कॉईलच्या स्वरूपात जर असेल, म्हणजे याच्यावर कॉईल अशी गुंडळली आपण आणि एका बाजून करंट पास केला दुसऱ्या बाजून पास होईल आणि तिथं जी फील्ड प्रोड्यूस होते ती अलॉन्ग द ऍक्सिस, म्हणजे त्याच्या बरोबर त्या कॉईलच्या सेंटरमधून, कॉईलच्या सेंटरमधून फील्ड किती असू शकेल ते आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अलॉन्ग द ऍक्सिस ऑफ सोलेनॉइड हे आपण शिकणार आहोत. आणि त्याचं रिलेशनसुद्धा, म्हणजे ह्याच्यातून फील्ड वाढली की आपल्याला काय कसं रिलेशन मिळेल
हे सुद्धा आपण या सोलोनाइटच्या एक्सपेरिमेंट मध्ये शिकणार आहोत. आणि नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे इम्पीडन्स ऑफ सीरीज एलसीआर सर्किट. एल म्हणजे इंडक्टन्स, सी म्हणजे कॅपेसिटर आणि आर म्हणजे रेझिस्टन्स. हे तीन कंपोनेंट सीरीज मध्ये जोडलं तर त्याचा रेझिस्टन्स म्हणजे इम्पीडन्स काय होतो हे स्टडी करणार आहे आपण. एल सी आर ह्या व्हॅल्यू बदलल्या तर त्याचा इम्पीडन्स बदलतो आणि त्याचा कुठं यूज होतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट चौथा एक्सपेरिमेंट आहे तो सीरीज रिझोनन्स एलसीआर सर्किट. हेच सर्किट एलसीआर सर्किट इंडक्टन्स कॅपेसिटर अँड रिझोन रेझिस्टन्स हे प्रॉपरली जर ट्यून केली म्हणजे व्हॅल्यू जर आपण काही फिक्स न वापरल्या तर त्याची रिझोनन्स फ्रिक्वेन्सी काय असते म्हणजेच याच्यासाठी आपण इथं काय करणार आहोत फिक्स्ड करंट पास करणार आहोत. बाकी या ठिकाणी वेगवेगळे करंट आपण पास करणार आहोत आणि रिझोनन्स कुठे येतो ते आपण पाहणार आहोत. आणि याची सुद्धा फ्रिक्वेन्सी एक जनरल फॉर्म्युला आहे 12वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात त्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने इथं आपण फ्रिक्वेन्सी काढणार आहोत म्हणजे सिरीज रिझोनन्स एलसीआर सर्किट म्हणजे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी द्यायचा आणि त्याचा एसीसाठी रिस्पॉन्स काय होतो त्याच्यानुसार म्हणजे रिझोनन्स सर्किट आपल्याला रिझोनन्स फ्रिक्वेन्सी ह्या सर्किटची कुठं मिळते अँड दॅट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूज ऑफ एलसीआर. ह्या व्हॅल्यू जर बदलल्या तर त्याची रिझोनन्स फ्रिक्वेन्सी बदलते. आपण फिक्स्ड एलसीआर व्हॅल्यूज घेणार आहोत आणि रिझोनन्स फ्रिक्वेन्सी त्याची काढणार आहोत. इव्हन थेरॉटिकल सुद्धा व्हॅल्यू काढणार आहोत, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू काढणार आहोत आणि ग्राफने सुद्धा व्हॅल्यू काढणार आहोत. त्यांनी त्याच्या रिझोनन्स फ्रिक्वेन्सी कशा सारख्या येतात हे आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत. आणि नेक्स्ट आहे फिफ्थ एक्सपेरिमेंट हे सिरीज रिझोनन्स सर्किट आपण जे बोलला तसंच पॅरलल म्हणजे एल आणि हे आर आहे याच्या पॅरलल जर सी जोडलं तर काय इफेक्ट होतो. सिरीज रिझोनन्स आणि पॅरलल रिझोनन्स सर्किट एल सी आर पॅरलल जोडलं तर काय इम्पॅक्ट होतो हे सुद्धा बघणार आहोत. आपण ज्या याच्यासाठी जो ग्राफ येतो त्याच्या उलटा कसा ग्राफ येतो. रिझोनन्स फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही जर या ठिकाणी नाही या ठिकाणी एलसीआर सेम कंपोनंट वापरली तर आणि हे कसं होतं हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा. आणि यासाठी सुद्धा आपण व्हेरिएबल एसी करंट वापरणार आहोत. सिक्स फ्रिक्वेन्सी ऑफ एसी मेन्स बाय सोनोमीटर. एसी मेन्स मीन्स द सप्लाय विच इज अवेलेबल इन युअर होम इन इंडस्ट्रीज इन इन कॉलेज एक्सेट्रा हिअर इज इन द फॉर्म ऑफ एसी मेन्स म्हणजे जी एम एस सी टी सप्लाय आहे त्याचं व्होल्टेज तुम्हाला माहीत असतं 230 व्होल्टेज असतं सगळीकडे इंडियामध्ये आणि त्याची काहीतरी एफ ही फ्रिक्वेन्सी सुद्धा असते. ती फ्रिक्वेन्सी किती असते सगळीकडे सारखी असते ती फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी बाय युजिंग मॅग्नेटिक वायर आपण बघणार आहोत. आणि ह्यामध्येच दुसरा एक एक्सपेरिमेंट करणार आहोत म्हणजे याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत फ्रिक्वेन्सी ऑफ एसी मेन्स बाय सोनोमीटर ए पार्ट युजिंग मॅग्नेटिक वायर बी पार्ट युजिंग नॉन मॅग्नेटिक वायर काय असेल ते आपण बघणार आहोत. आणि इट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ एसी मेन्स कसं काढायचं या ठिकाणी आपण शिकणार आहोत. ती आपल्याला माहीत आहे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ पर सायकल असते आणि ती 50 हर्ट्झ पर सायकल आपण डिटरमाइन करणार आहोत. थोडीशी मागं पुढं होईल 48 येईल 52 येईल असं चालू शकतं आणि ती फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी डिटरमाइन करणार आहोत. आणि एक्सपेरिमेंटमध्ये 7 मध्ये सुद्धा आपण दोन पार्ट शिकणार आहोत. थेव्हिनिन्स थेरम शिकणार आहोत. कुठलंही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल तर ते सिम्पल फॉर्ममध्ये करता येतं आपल्याला. सिम्पल प्रकारे दोन प्रकारे करता येतं म्हणजे दी एनी कॉम्प्लिकेटेड नेटवर्क कॅन बी कन्व्हर्टेड इन टू सिंगल रेझिस्टन्स अँड सिंगल व्होल्टेज सोर्स हे कसं करायचं हे बघणार. अँड इन केस ऑफ द नॉर्टन्स थेरम दी सेम नेटवर्क कॅन बी कन्व्हर्टेड इन टू दी सिंगल रेझिस्टन्स इन पॅरलल विथ दी करंट सोर्स याच्या सहाय्याने सुद्धा बघणार आहोत. हे दोन थेरम बघणार आहोत. तुम्ही ऑलरेडी कोणतंही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल तर ते सिम्प्लिफाय करण्यासाठी वेगवेगळे थेरम डिफाईन केलेले आहेत. त्यापैकी हा थेव्हिनिन्स थेरम नॉर्टन्स थेरम शिकणार. त्याच्यापेक्षा सुद्धा सुपरपोजिशन थेरम असेल मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम असेल असे वेगवेगळे थेरम आहेत इलेक्ट्रिसिटीमध्ये. आणि त्यापैकी आपण इथं दोन थेरम शिकणार आहोत थेव्हिनिन्स थेरम अँड नॉर्टन्स थेरम. याच्यामध्ये दोन पार्ट आहे ती ए थेव्हिनिन्स थेरम बी पार्ट आहे ते नॉर्टन्स थेरम. अशा पद्धतीनं आपण डी एस सी बीमध्ये 7 एक्सपेरिमेंट शिकणार आहोत आणि ग्रुप एमध्ये जवळपास 8 एक्सपेरिमेंट म्हणजे टोटल 15 एक्सपेरिमेंट आपण शिकणार आहोत. आता हे तुमच्याकडे जर्नलमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. आता हे लिहिण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही प्लेन पेपरवर लिहायचं आहे आणि नंतर मग ते सगळे एक जर्नल एका फाईलमध्ये अटॅच करायचं आहे. लिहित असतेवेळी पहिल्यांदा असं सर्टिफिकेट असलं पाहिजे. हे सर्टिफिकेटसुद्धा आम्ही नंतर PDFमध्ये तुम्हाला देणार आहोत. या सर्टिफिकेटमध्ये आपलं कॉलेजचं नाव असेल, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स असेल आणि या ठिकाणी तुमचं नाव असेल. हे तुम्ही तयार करायचं आहे. हे फक्त मॅटर आम्ही तुम्हाला देणार आहे PDFमध्ये. आणि जर्नल तयार करत असतेवेळी फर्स्ट पेजवर A4 साईजचा पेपर प्लेन वापरा तुम्ही आणि त्या पेजवर ही सगळी मॅटर लिहायची आहे. आणि हे मॅटर लिहित असतेवेळी
तुमचं इथं नाव येईल आणि याच्यावर सुद्धा तुमचा रोल नंबर येईल. इथं एक्झाम नंबर आहे, एक्झाम नंबर माहीत नसेल तर इथं PRN नंबर तुम्ही लिहायचा आहे सर्टिफिकेटवर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन एक्झाम देतो मी. कदाचित ऑनलाईनच ऑफलाईन होणार नाही, ऑनलाईन एक्झाम तुमची प्रॅक्टिकल होणार आहे आणि त्यामध्ये जर्नल प्लेज इम्पॉर्टंट रोल. आणि त्यामुळं आणि प्रत्येक मुलाने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे, टायपिंग करून घ्यायचं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. स्वतःच्या हस्ताक्षरातच लिहायला पाहिजे ते, आणि हे पहिलं पेज असेल. म्हणजे जर्नल लिहित असतेवेळी फाईलमध्ये हे तुमचं पहिलं पेज असेल आणि ती फाईल आणि कसं असावं हे सगळं आम्ही तुम्हाला PDFमध्ये देणार आहोत. म्हणजे पहिलं सर्टिफिकेट असेल, दुसरं पेज जे असेल ते इंडेक्स असणार आहे. आणि या इंडेक्समध्ये इंडेक्सचं पेज मी दाखवतोय तुम्हाला, हे सोडणार आहे मी आता इंडेक्समध्ये. आता इंडेक्स इथं लिहिल्यानंतर इथं लिहिलेलं आहे टायटल ऑफ द एक्समेन वगैरे, आणि हे तुम्ही सगळं भरायचं आहे. डेट वगैरे भरू नका तुम्ही, याची फक्त पेज नंबर टाकायचा. सगळं टोटल जर्नल झाल्यानंतर पहिल्यापासून 1, 2, 3, 4, 5 असं पेजेस लिहायचे. आता 8 नंबरचा एक्समेंट समजा 22 पेज असेल तर 8 नंबरच्या एक्समेंटवर इथं 22 पेज येईल. हे काही डेट फक्त लिहू नका तुम्ही, या पद्धतीनं तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकार, इथं BCS म्हणजे हे जो पहिला ग्रुप ए आहे, BCSA हे BCSA लिहायचं आणि हेच ऑर्डर हीच ठेवायची सर्वांनी. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एक्समेंट येतील इथं. आणि ते 8 एक्समेंट कसं चार्ट लिहायचा ते चार्टसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. इव्हन तुम्हाला ऑब्झर्वेशन्स आणि ऑब्झर्वेशन टेबल देणार आहे आणि फॉर्म्युलेसुद्धा देणार आहोत. त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या त्या क्वांटिटी तुम्ही भरून जिथं ग्राफ असेल तिथं ग्राफ काढावा वगैरे लागेल. आणि या पद्धतीनं तुम्ही जर्नल पूर्ण करायचं आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन्स आणि ऑब्झर्वेशन टेबल, AM, अपॅरेटस, हे सगळं डायग्रॅम, सर्किट डायग्रॅम, हे सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत. तिची काही काळजी करू नका तुम्ही, फक्त व्यवस्थित स्वाच्या हस्ताक्षरात लिहा. ते लिहा एवढ्यासाठी म्हणतो की ज्यावेळी तुम्हाला मार्किंग सिस्टीम आम्ही देणार आहोत प्रॅक्टिकल परीक्षेच्या बाबतीत, त्यावेळी तुमचा नीटनेस किती आहे त्या जर्नलमध्ये हे सुद्धा काउंट केलं जातं. आणि त्याच्यासाठी म्हणून हे सिस्टेमॅटिक तुम्ही सगळं जर्नल लिहायचं आहे. आणि त्या ठिकाणी इथं ग्रुप म्हणजे DSCA इथं लिहायचं आणि पुढं लॅब मेकॅनिक्स लिहा. 1, 2, 3, 4, 8 पर्यंत एक्समेंट हे लिहायचे आहेत. आणि त्याच्याच दुसऱ्या पेजवर तसंच इंडेक्स करायचा आहे. आणि तिथं काय लिहायचं आहे, DSCB इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम लिहा. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 एक्समेंट इथं येतील आणि त्यांचे पेज नंबर वगैरे पुढे येणार आहे. म्हणजे हे झालं पहिलं सर्टिफिकेट असेल तुमच्या फाईलला. नेक्स्ट असेल इंडेक्स किंवा कंटेंट्स, असे त्या पद्धतीनं दोन पानं असतील. सेपरेट लिहा किंवा सेपरेट पानं घाला किंवा कसं येईल. हे इंडेक्स झाल्यानंतर तुम्ही कोरं पेज एक तिथं पुढे लावायचं आहे आणि त्या ठिकाणी DSCA मॅग्नेटिझम असं लिहायचं आहे. एक कोरं पेज टाकायचं, त्यानंतर तिसरं पेज कोरं टाका. आणि कोरं टाकल्यानंतर तुम्ही एक्समेंटला सुरुवात करायची आहे. एक्समेंटला सुद्धा हा सुद्धा तुम्हाला मॅटर आम्ही देणार आहोत. आणि हा मॅटर म्हणजे तुमचं याच्यामध्ये नेम असेल, क्लास असेल, रोल नंबर असेल, टायटल ऑफ द एक्समेंट इथं असणार आहे आणि PRN नंबर असणार आहे. आणि हे वर शिवराज कॉलेज वगैरे डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स हे सगळं असणारच आहे. आणि ह्याच्याखाली मग तुमचं AM येईल, नंतर अपॅरेटस येईल, रे डायग्रॅम येईल, फॉर्म्युला येईल, नंतर ऑब्झर्वेशन्स येतील, या बाजूला ऑब्झर्वेशन टेबल येईल आणि ऑब्झर्वेशन टेबल कॅल्क्युलेशन येईल आणि ग्राफसुद्धा कुठला काढायचा तो ग्राफ पेपरसुद्धा काढायचा आहे. ही त्या एक्समेंटमध्ये जर ग्राफ तुम्हाला काढायचा असेल तर ग्राफ पेपरसुद्धा त्या एक्समेंटला लावायचा आहे. म्हणजे 2-3 पेजेस येतील आणि त्या पद्धतीनं तो एक्समेंट पूर्ण होईल. आता जर फॉर एक्झाम्पल हे मेजरमेंट ऑफ किंवा फॉर एक्झाम्पल मेजरमेंट ऑफ लेंथ ऑफ हे जर असेल तर याच्यामध्ये काही ग्राफ येत नाही आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो वाय व्हायब्रेशन एक्समेंट असेल तर त्याच्यामध्ये एम काय असेल ते सुद्धा तुम्ही देणार आहे. टू डिटरमाइन द यंग मॉड्युलस ऑफ मटेरियल ऑफ बार, मग ती स्केल असेल, वुडन स्केल असेल किंवा स्ट्रीप आयर्नचे असेल, जे काय असेल ते असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला आम्ही सांगणार आहोत आणि देणार आहोत. तुम्ही फक्त व्यवस्थित सिस्टमॅटिकली लिहून काढा, तुम्हाला PDFमध्ये देणार आहे. म्हणजे एम काय असेल, मग तो एक्समेंटचा टायटल ऑफ द एक्समेंट वाय बाय व्हायब्रेशन. फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, समजा तिसरा एक्समेंट लिहायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये, तर वाय बाय व्हायब्रेशन टायटल ऑफ द एक्समेंट, मग AM येणार. टू डिटरमाइन द यंग मॉड्युलस ऑफ मटेरियल ऑफ बार, मग अपॅरेटस त्याच्यासाठी काय लागेल हे सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत. ऑब्झर्वेशन सुद्धा काय घ्यायचे आहेत, फॉर्म्युला काय, हे सर्व आम्ही तुम्हाला देणार आहोत. व्यवस्थित लिहून काढा आणि ते वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते समजणार आहे. ऑलरेडी 11-12 मध्ये सुद्धा कसं लिहायचं तुम्हाला म्हणजे माहीत आहे. तुम्हाला चार्ट्स देणार, चार्ट्समध्ये ते सगळं फिलिंग अप बी देणार आहे. काही काळजी करू नका तुम्ही आणि काही घाबरू नका. वा सर एवढं सांगतात म्हटल्यानंतर काहीतरी भीती वगैरे आहे काही घाबरू नका. बाकी स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्ही वेळ द्या
आणि ते एक्सिमेंट लिहा. आम्ही काही 20 एक्सिमेंट घेतलेले नाही, जवळपास 15-5 एक्सिमेंट ड्रॉप केलेले आहेत. आणि जेवढं रिक्वायरमेंट आहे विद्यापीठाच्या नियमानुसार ते मिनिमम रिक्वायरमेंट तुम्हाला एक्सिमेंट आम्ही 15 दिलेलो आहे. 15 खाली चालत नाही, 14 वगैरे असेल तर अपूर्ण कोर्स होतो. आणि त्यामुळे तुम्हाला 15 एक्सिमेंट दिले, ते 15 एक्सिमेंट व्यवस्थित तुम्ही लिहायचे. म्हणजे या पद्धतीने आणि काही अडचण झाली तरी तुमच्या ग्रुपला जॉईन आहेत आमची फॅकल्टीज, डॉक्टर विजय सावंत आहेत, मॅडम अनुजा पाटील मॅडम आहेत, मी स्वतःसुद्धा आहे. तुम्ही काही अडचणी आली तर आम्हाला फोन करून विचारू शकता. काही अडचण आली तर अशा पद्धतीनं जर्नल लिहायचं आहे. आणि जर्नलचा सगळा मॅटर आम्ही देणार आहोत, ऑब्झर्वेशनसुद्धा रिडिंगसुद्धा त्याच्यामध्ये देणार आहे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणून काही कॅल्क्युलेशनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि ती व्हेरीफाय करा तुम्ही. एखादी वेळी चुकली असली तर कॅल्क्युलेशन व्हेरीफाय करून बघा, ग्राफ काढा. बाकी ग्राफ तुम्ही स्वतः काढायचा आहे. आता आम्ही तिथं ग्राफ देणार आहे तुम्हाला फॉर एक डेमोसाठी. बाकी तोच ग्राफ तुम्ही तिथं त्या पद्धतीनं कसा आला आहे बघू नका, तुम्ही स्वतः काढा. आणि त्या पद्धतीनं स्लोप काढा, स्लोपची व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेशन कसं करायचं वगैरे सगळं सांगणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही जर्नल हे पूर्ण करायचं आहे. आणि एकदा जर्नल पूर्ण झालं तर ते तुम्हाला ऑनलाईन जर एक्झाम झाली तर त्याची PDF तयार करावी लागणार आहे. सर्टिफिकेटपासून एंडच्या पानापर्यंत सगळी स्कॅन करून एक PDF तयार करायची. आणि आम्ही तुम्हाला नंतर कुठल्या म्हणजे लिंक तुम्हाला आम्ही सोडणार आहोत. आणि त्या लिंकवर किंवा तो मेल असेल किंवा मेलवर मेल दिला जाईल, त्या मेलवर तुम्ही ती PDF तुमची जमा करायची आहे. कारण तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आता ऑनलाईन एक्झाम म्हणजे नेमकं काय काय परिस्थिती असेल तर त्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. आणि त्या संदर्भात असं टोटल जे मार्क्स आहेत ते तुम्हाला जवळपास 50 50 एक्झाम होणार आहे. आणि 50 कशी डिस्ट्रीब्युट होतील त्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. टोटल ही 50 परीक्षा होईल. टोटल 50 असणार आहे तुम्हाला प्रॅक्टिकलला BSc Part 1 टोटल 50. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 एक्सिमेंटबद्दल माहिती विचारली जाईल. कुठली माहिती विचारली जाईल तर DC DSC ई ग्रुपमधला एक एक्सिमेंट असणार आहे. हा जवळपास 21 असणार. हा किती 21 असणार. परंतु दुसऱ्या एक्सिमेंटबद्दल एक तुम्हाला करायचा असतो तो दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजे ह्या ग्रुपमध्ये असणार. BSc B ग्रुपमधला असणार इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. हा सुद्धा 21 एक असणार आहे. म्हणजे टोटल 50 हे या कशी डिस्ट्रीब्युट झालेले आहेत. म्हणजे दिस 21 आणि प्लस जर्नलला मार्क्स असणार आहे. जर्नलला 8 असणार आहे. आणि हे टोटल तुम्हाला 50 होणार आहे. म्हणजे ग्रुप ए मधला एक एक्सिमेंट तुम्हाला करायचा आहे, बी मधला एक करायचा आहे, जर्नल व्यवस्थित असेल तर 50 मिळणार आहे. या जर्नलमध्ये सुद्धा म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे. जर तुमचं जर्नल व्यवस्थित तुम्ही PDF सादर केली तर जवळपास 4 तुम्हाला मिळणार आहे. आणि 2 आणि 4 तुम्ही व्यवस्थित लिहिला तर त्याच्यासाठी म्हणजे नीटनेससाठी 4 जर्नल पूर्ण लिहिला. आणि नीटनेस नसेल तर तुम्हाला 4 देतील. दॅट डिपेंड्स ऑन एक्झामिनर. रिमेंबर म्हणजे 8 तुम्हाला तुमच्या हातामध्येच आहेत. आणि हे व्यवस्थित जर्नल लिहा, त्यामुळे तुम्हाला मिळेल. जर तुमच्या हस्ताक्षरात नसेल आणि कुणाचा तरी हस्ताक्षर वापरला तर ते चिटिंग होईल आणि ते कळतं, तुम्हाला 0 मिळतील त्यामुळे. त्यामुळे तुम्ही बी अलर्ट फॉर दिस. आणि जर्नलचे 8 तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता ही जी 21 आहेत, आता ह्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असू शकेल तर ती विद्यापीठ आम्हाला सांगणार आहे नंतर. बाकी एक माझा अंदाज आहे त्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला. आता ह्यापैकी ह्यामध्ये 8 एक्सिमेंट आहे. 8 तुम्हाला जेव्हा ऑनलाईन एक्झाम होईल त्यावेळी झूम लिंक तुम्हाला सोडली जाईल. आणि तुम्ही कॉन्टॅक्ट होणार एक्सटर्नल एक्झामिनर्सशी आणि आमच्याशी. त्यावेळी तुम्हाला प्रोसिजर विचारली जाईल. बा कुठला एक इटाबाय डायनॅमिकल मेथड हा एक्सिमेंट तुम्हाला विचारला. मग व्हॉट इज मीन बाय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, व्हॉट इज स्ट्रेस, व्हॉट इज स्ट्रेन, अशी व्हायवा सुद्धा घेतली जाणार तुमची. आणि या व्हायवासाठी सुद्धा काय असणार, हे मार्क्स असणार आहे. तुम्हाला व्हायवासाठी किती एक अंदाजे मार्क्स असतील, एक 3-4 असणार. 3-4 हे व्हायवासाठी असतील. त्या एक्सिमेंटची प्रोसिजर विचारली जाणार तुम्हाला. हा एक्सिमेंट कसा करायचा आहे बघा. तर त्याच्यासाठी सुद्धा प्रोसिजरसाठी सुद्धा मार्क्स रिझर्व असतात. प्रोसिजरसाठी आणि प्रोसिजरसाठी हे जवळपास हे सुद्धा जवळपास एक 4-5 असतील. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हे 3-4 हे 5 झालं. परत तुमचा इंटरेस्ट किंवा तुमचं स्किल सुद्धा टेस्टिंग केलं जातं त्याच्यामध्ये. स्किल म्हणजे तुम्ही बाबा एक्सिमेंटबद्दल किती रेडी आहात,
व्हर्च्युअल म्हणजे व्हर्च्युअल प्रॅक्टिकल एक्झाम तुमचे होणार आहे. ह्या स्किलसाठी सुद्धा एक मार्क्स असतील, काहीतरी 5 मार्क्स लाईक दिस. तुम्ही तुम्हाला युनिट वगैरे म्हणजे व्हायवा जसं घेतलं जातं तसं त्या रिझल्ट म्हणजे युनिट वगैरे विचारले जातील. काही युनिट रिलेटेड फंक्शन्स किंवा फंक्शन्स असतील ते राहिलेले मार्क्स सगळे येत असतात. 5-10 आणि एक समजा 14 झाले तर या ठिकाणी 6 मार्क्स असतील आणि टोटल 21 मार्क्स असणार आहे. प्रत्येक एक्सिमेंटला जवळपास असत तुम्हाला व्हायवा रिलेटेड विचारली जाते. मग व्हायवा म्हणजेच ते रिलेटेड एक्सिमेंट. समजा इटाबाय डायनॅमिकल मेथड तुम्हाला एक्सिमेंट करावा लागला आणि इटा म्हणजेच काय आपण काढतो, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ थिन वायर. थिन वायरची वायरची जाडी डबल केली तर इटावर काय इफेक्ट होईल वगैरे असे प्रश्न विचारते. म्हणजे जेणेकरून स्किल जे सुद्धा तुम्हाला विचारले त्याचा युनिट विचारलं जाईल. टाईम पिरियड म्हणजे काय असं विचारले जाते क्वेश्चन्स. व्हायवामध्ये सुद्धा स्ट्रेस स्ट्रेन म्हणजे रिलेटेड थिअरी थोडीशी विचारली जाईल. हे तुम्हाला आन्सर आली पाहिजेत. प्रोसिजर तुम्ही हा एक्सिमेंट वा कसा करायचा हे सांगितला तर जवळपास 3 मार्क्स असतील आणि अशा पद्धतीने मार्क्स तुम्हाला देणार आहे. तुमच्या हातातच सर्व मार्क्स आहेत. तुम्ही जर व्यवस्थित बोललात तर तुम्हाला फुल क्रेडिट नक्कीच मिळणार आहे हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये तसंच ह्याच्यामध्ये थोडंसं कसं हे जे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम असल्यामुळं रिलेटेड तुम्हाला सर्किट डायग्राम जर असेल, फॉर एक्झाम्पल एलसीआरचा असेल एक्सिमेंट तर इथं एल असेल, हा एल हा त्याचं नोटेशन असं आहे. जर रेजिस्टन्स काढला तर नोटेशन असं, जर कंटिन्युअसर काढला तर असं. आणि हे 3 दिस इज एल, हा आर आहे, हा समजा सी आहे आणि हे एका सोर्सला जोडलेले आहेत समजा ए सीला. या ठिकाणी ए सी सोर्सला जर जोडलं तर याची फंक्शन्स विचारते. व्हॉट इज युअर इंडक्टन्स, व्हॉट इज युअर रेजिस्टन्स, व्हॉट इज द कंडेन्सर, याचं फंक्शन काय. आता फॉर एक्झाम्पल कंडेन्सर घेतला तर ही स्टोर्स दी चार्जेस, ही स्टोर्स दी एनर्जी, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि ते डिस्चार्ज सुद्धा कसं होतं हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. हा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स वाढवला तर बाबा इफेक्ट काय होईल किंवा एल वाढवला तर काय होईल. ऍक्च्युली एल तुम्ही बघितलाय का, जर जो ट्यूबलाईट मध्ये चोक वगैरे वापरतात तो एक कॉईलच, ही जस्ट कॉईल आहे. ही जर वायरच्या स्वरूपात असेल तर त्याला इंडक्टन्स नाही. बाकी तीच कॉईलच्या स्वरूपात केला तर त्याला इंडक्टन्स एक्झिस्ट होतो. आणि ह्याचा इम्पॅक्ट काय होतो म्हणजे व्हॉट इज द बिहेवियर ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू व्हेन ई सी इज पास्ड थ्रू एल, हे बिहेव कसं करतं, पास्ड थ्रू आर हे कसं बिहेव करतं, पास्ड थ्रू सी कसं बिहेव करतं. तर हे बिहेव करतं म्हणजेच तुम्हाला हे माहीत पाहिजे डब्ल्यू सी म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा याचा रिॲक्टन्स. तुम्हाला याचा रिॲक्टन्स काय होतो, रिॲक्टन्स व्हॉट वी कॉल एज दी एक्सी, म्हणजे याचा एक्सी आहे, याचा जर असेल तर एक्सेल असतो आणि त्याचा संबंध काय वगैरे असं विचारते. म्हणजे रिलेटेड टू दिस अदर ग्रुप तुम्हाला एक्समेनचं फंक्शन आणि त्या कंपोनंटचा अर्थ, त्या कंपोनंटचं माहिती ही सुद्धा विचारली जाईल आणि ती सुद्धा मार्क सिस्टीममध्ये काउंट केली जाईल. अशा पद्धतीनं तुमची एक्झाम सुद्धा ऑनलाईन होणार आहे आणि इमिजिएटली तुम्ही, बाकी आता उद्या मी तुम्हाला PDF सोडणार आहे एक्समेनची चार्टची वगैरे, ती इमिजिएटली लिहायला सुरुवात करा. म्हणजे जर्नल एकदा कम्प्लीट करा, एकदा जर्नल कम्प्लीट झालं तर ते तुम्ही वाचू शकता व याच्यामध्ये काय केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिझल्ट काय मिळवायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी. आणि काही पण अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कळवा. इव्हन आम्ही हे कंपोनंट जोडून तुम्हाला सर्किट डायग्राम कसे असते सगळं दाखवणार आहोत. इव्हन जनरल डिस्क त्याचा या मोमेंट ऑफ एनर्जी वगैरे कसं मोजायचं वगैरे किंवा इटा कसा काढायचा हे डेमॉन्स्ट्रेटर आम्ही डेमो तुम्हाला दाखवणार आहोत आणि ते डेमो सुद्धा तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पहा. बाकी इमिजिएटली तुम्हाला काहीतरी वर्क देण्यासाठी इमिजिएट केलेलं आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जनरल तुमच्याकडे असलं की तुम्ही ते एक्सिमेंट सगळे आणि त्या सगळे एक्सिमेंट आम्ही तुम्हाला डेमो करून एक दिवस दोन दोन तीन तीन एक्सिमेंट तुम्हाला डेमो करून सोडणार आहोत आणि तेही तुम्ही व्यवस्थित पाहावं आणि त्याच्यामध्ये काही अडचणी असल्यास तर आमच्या फॅकल्टी मेंबरशी कॉन्टॅक्ट करावा. आणि जर ग्रुपला काही मुलं ॲड नसतील तर त्या तुमच्या दोस्तांना सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. कारण ज्यावेळी ऑनलाईन एक्झाम सुरू होईल त्याचवेळी काही मुलं ॲड होतात आणि त्यावेळी त्यांच्याकडे जर जर्नल वगैरे नसेल तर त्यांची परीक्षा घेतली जाणार नाही, हे संकेत असतात. आणि त्यामुळं त्या मुलाला सुद्धा तुम्ही सांगा की जेणेकरून सगळ्यांनी ॲड व्हा आणि सगळ्यांचाच या कोविडमध्ये ऑनलाईन अभ्यास चालू आहे आणि असाच चालू राहा. तुम्ही कुठेही बाहेर फिरू नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, फ्रिक्वेंटली हँड वॉश करत राहा की जेणेकरून तुमचंही आरोग्य चांगलं राहील, तुमच्या घरातल्यांचं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्ही बाहेर कुठेही या प्रिकॉशन नाही घेतले आणि जर तुम्हाला लागण झाली तर घरी जे आई वडील असतात त्यांना सुद्धा त्यांचा संपर्क नेहमी होत असतो आणि त्यांच्यावर काही इफेक्ट होईल ही सगळी आपली म्हणजे माझी जबाबदारी आहे. हे तुम्ही सर्व पाळा. ते कॉलेजच्या वतीनं
आम्ही अभियान सुद्धा चालू केलेला आहे आणि जवळपास 10-12 गाव सुद्धा आम्ही दत्तक घेतलेले आहेत। आयनापूर अत्यळोक सारख्या ठिकाणी आमचे एनएससी विद्यार्थी एनएससीचे विद्यार्थी सुद्धा गेलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा आमच्या कॉलेजच्या वतीने जर तुमच्या गावामध्ये वगैरे कोणतरी मास्क न घालता फिरत असेल तर त्याला तुम्ही त्यांची जबाबदारी समजावून सांगा आणि अशा पद्धतीनं म्हणजे सोशल वर्क सुद्धा करा तुम्ही, एवढं सांगतो आणि थांबतो। ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।